नमस्कार. काल आपण नीटच्या एक्झामच्या दृष्टीनं एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता. त्यातच अजून काही प्रश्न पालकांचे मला एकूण जी काही ॲडवायझरी आहे स्टुडंटसाठी आणि कोविडच्या अनुषंगानं त्या संदर्भात काही प्रश्न आणि विचारणं झालेली होती. त्या अनुषंगानं आपण हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे. तर यामध्ये प्रथम तर आता आपण हॉलटिकिटच्या संदर्भात एकदा काही बेसिक माहिती मी तुम्हाला दिली होती, परंतु परत एकदा मी काही गोष्टी रिपीट करतो आहे. तर जो फोटो तुम्ही अपलोड केलेला होता तो फोटो तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे, जसं मी काल सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर दुसरा जो ब्लँक स्पेस आहे तिथं तुम्हाला तुमचं लेफ्ट हँडचं थंब इम्प्रेशन घर येऊनच त्याच्यावर पेस्ट करून जायचं आहे. म्हणजे नॉर्मली बऱ्याचदा एक्झाममध्ये हे थंब इम्प्रेशन करून घेतलं जातं, परंतु या ठिकाणी जे आहे तर तुम्हाला हे थंब इम्प्रेशन घरूनच करायचं आहे. त्यानंतर तिसरा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कॅन्डिडेट सिग्नेचर ही तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये करायची आहे, परंतु पॅरेंट्सची जी सिग्नेचर आहे कॅन्डिडेट पॅरेंट सिग्नेचर ही तुम्हाला घरून जातानाच कम्प्लीट करून घेऊन जायची आहे. यानंतर काही पालकांचे फोन होते की हँडग्लोव्स कुठले यूज करायचे, सर्जिकल यूज करायचे की क्लॉथचे वगैरे भेटतात मार्केटमध्ये ते यूज करायचे. तर त्या संदर्भात असं काही स्पेसिफिक गाईडलाईन नाही आहे, त्यामुळं तुम्ही दोन्ही प्रकारचे हँडग्लोव्स सोबत कॅरी करा. जे तुम्हाला तिथे अलाव करतील ते तुम्ही कंटिन्यू कॅरी करा पुढे, आणि जे तुम्हाला अलाव करणार नाही ते तुम्ही ते ड्रॉप बॉक्समध्ये टाकू शकता. परंतु त्याच्यामध्ये तुम्ही सुती किंवा कॉटनचे जे म्हणू ते हँडग्लोव्स जर कॅरी केले तर ते जास्त सुटेबल आहे, कारण जेव्हा तुम्ही पेपर लिहा तर तुमची स्वेटिंग नाही व्हायला पाहिजे, हाताला घाम नको यायला. थंब इम्प्रेशनच्या बाबतीतला मुद्दा मी काल सांगायचं विसरलो होतो, तर सगळ्या मुलांनी काळजीपूर्वक इंकपॅड मार्केटमध्ये परचेस करता येतो तुम्हाला अशा पद्धतीचा, आणि त्या इंकपॅडमध्ये तुम्हाला लेफ्ट हँडचं थंब इम्प्रेशन ठेवून तिथे पेस्ट करून, म्हणजे थंब इम्प्रेशन तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवर घरूनच करून जायचं आहे. हे जे की मी काल सांगायचं राहिलो होतं माझ्याकडनं. दुसरा महत्त्वाचा विषय होता की पेन कॅरी करायचं का, याच्यात असं काही स्पेसिफिक दिलेलं नाही आहे. त्यानुसार पेनच्या बाबतीत तुम्ही एक ब्लॅक किंवा ब्लू पेन सोबत कॅरी करा, तुम्हाला कदाचित अलाव करतील, नाही केलं तरी काही हरकत नाही, तिथे ते तुम्हाला प्रोव्हाइड करते. ब्लँक पेपर्स रफ कामासाठी ब्लँक पेपर एनटीकडनं तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. तुमचा ऑफलाईन पेपर आहे, तुम्हाला पेन आणि पेपरच्या फॉर्ममध्ये तुमची एक्झाम होणार आहे, त्यामुळं तुम्हाला ब्लँक पेपर रफ वर्कसाठी तुम्हाला तिथं प्रोव्हाइड केले जातील. ते तुम्हाला नंतर तिथं ड्रॉप बॉक्समध्ये टाकावे लागतील किंवा ते जमा करून घेतले जातील. जसं मी काल सांगितलं होतं, ट्रान्सपरंट पाण्याची बॉटल तर बिसलरी बॉटल तुम्ही घेऊन जाऊ शकता, त्याचं कवर काढलं तरी तुमचं काम भागेल. सोबत 50 ml सॅनिटायझर तुम्ही सोबत कॅरी करायचं आहे, जे की काल मी ऑलरेडी एकदा सांगितलेलं आहे. त्यानंतर बऱ्याच पालकांचा फोन होता की हॉल तिकीटची प्रिंट कलर घेऊन जायची आहे का, तर शक्य असेल तर निश्चितपणे तुम्ही कलर प्रिंट काढू शकता. कलर प्रिंटला काय, इथं 2 रुपयाला ब्लॅक अँड व्हाईट आहे, कलर प्रिंट 10 रुपयाला आहे, तर कलर प्रिंट तुम्ही काढू शकता हॉल तिकीटची. आणि काही मुलांचे प्रश्न असे होते की सर आता त्यावेळेचे जे फोटो काढले होते ते आता नाही येत आमच्याकडे, तर अशा केसमध्ये तुम्हाला सेम ड्रेस घालून परत एकदा त्याच पद्धतीनं फोटो वगैरे तुम्ही काढू शकता आणि ते पेस्ट केलं तरी चालतील. दुसरा महत्त्वाचा विषय असा होता की एक्झाम सेंटरला कितीला पोहोचायचं, त्यांनी मुलांच्या खाण्यापिण्याविषयी पालकांचा प्रश्न होता की बाबा त्याच्यासोबत चॉकलेट देता येतील का किंवा त्याला काही टिफिन वगैरे कॅरी करता येईल का, तर अजिबात करता येणार नाही. काही पालकांचं म्हणणं होतं की रिपोर्टिंग टाईम 11 दिलेला आहे, तर माझ्यासमोर हॉल तिकीट आहे त्याच्यामध्ये 11 टाईमचा कुठेही उल्लेख केलेला नाही. तुमचा पेपर 2 सुरू होणार आहे, 5 संपणार आहे, गेट क्लोजिंग टायमिंग हा 1:30 आहे, तर तुम्ही 12:30 ते 1 दरम्यान जरी सेंटरला पोहोचलात तरी चालेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एनर्जी लेवल डाऊन होऊ नये किंवा तुमच्या पालकांची काळजी आहे की तुम्हाला भूक लागू नये, त्यासाठी तुम्ही 10:30 लंच करू शकता सकाळी मॉर्निंगला, किंवा ब्रेकफास्ट करू शकता थोडंसं हेवी, परंतु एक्झामच्या अगोदर नेमकं टिफिन खाऊन एक्झामला जाऊ नका, पाहिजे तसं परफॉर्म तुम्हाला करता येणार नाही. दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की आता जे मुलं मॉक टेस्टचा सराव करत आहेत, तर माझं सगळ्यांना सजेशन असं असेल की तुम्ही जे आता फुल लेंथचे पेपर तुमच्याकडे उपलब्ध आहेत
तर आज मला वाटतं 4 तारीख आहे, इथून पुढे तुमच्याकडे जवळजवळ 8 दिवस आहेत, उद्यापासनं 13 तारखेला तुमची एक्झाम आहे, तर किमान 7 पेपर तुम्ही या दुपारी 2 ते 5 या वेळेत सॉल्व करावेत असं मला अपेक्षित आहे. 2 ते 5 या वेळेत यासाठी कारण मग त्यामुळं तुम्हाला त्या वेळेत बसायची सवय लागेल. नॉर्मली 2 ते 5 हा वेळ खूप या वेळेमध्ये बरेचसे विद्यार्थी आराम करतात किंवा खूप असं वेगळं वातावरण असतं दुपारच्या टायमात. सध्या लॉकडाऊनमुळे पालक घरी आहेत बऱ्याच ठिकाणी, तर दुपारच्या सेशनमध्ये बरेचसे विद्यार्थी रेस्ट करतात आणि त्याच वेळेस जेव्हा तुम्ही एक्झाम त्याच टायमात जर नंतर फेस करायची तर तुम्हाला थोडंसं पाहिजे तसं परफॉर्म करता येणार नाही किंवा तो टाईम तुम्हाला बऱ्याचदा झोप येऊ शकते काही विद्यार्थ्यांना जी सवय नाही आहे त्यामुळं. सो तुम्ही इथून पुढे जे काही मॉक टेस्ट सोडवाल त्यातल्या काही टेस्ट तुम्ही या 2 ते 5 या वेळेत सोडवाव्या, जेणेकरून तुमच्या बॉडीला ती सवय लागेल आणि 2 ते 5 या वेळेमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करता येईल. दुसरं काही पालकांचं असंही म्हणणं होतं की बाबा पॅरेंट्सला तिथं बाहेर अलाव करतील का, तर सेंटरच्या बाहेर जिथे कुठे सावली असेल जिथं झाडं आहेत किंवा तुम्ही गाडी कॅरी घेऊन गेलेला असाल तर गाडीमध्ये वगैरे तुम्ही बाहेर वेट करू शकता, परंतु सेंटरच्या आतमध्ये कोणत्याही पालकांना कुठल्याही कंडिशनमध्ये प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे तुम्ही त्यांना तिथं कुठे रिक्वेस्टही करू नका. सध्या कोविडचं वातावरण आहे, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा, विद्यार्थ्यांनी कुठेही घाईगडबड करू नका. एक्झाम हॉलमध्ये तुम्ही वेळेत तिथं उपलब्ध असा हजर झालात तर तुम्हाला व्यवस्थित तिथं सोडलंही जाईल आणि तिथून बाहेर पडतानासुद्धा तुम्हाला टप्प्याटप्प्याने सोडलं जाईल. हॉल तिकीटच्या गाईडलाईनमध्ये क्लिअरली मेन्शन आहे की विदाऊट इन्स्ट्रक्शन तुम्हाला तुमचा पेपर सबमिट झाल्यानंतर विदाऊट इन्स्ट्रक्शन तुम्हाला तिथून बाहेर पडता येणार नाही. एक एक विद्यार्थ्याला तिथून ते बाहेर सोडणार आहे. सो आपल्याला कुठलीही घाई करायची नाही, स्वतःला स्वतःची काळजी घेण्यासाठी म्हणून आणि इतरांची पण काळजी घेण्यासाठी म्हणून आपण काही जे काही गाईडलाईन घालून दिलेल्या आहेत त्या तंतोतंत पाळणं अपेक्षित आहे. परत एकदा दुपारी 2 ते 5 या वेळेत तुम्ही पेपर सोडवावे, वेळेवर तुम्ही एक्झाम सेंटरला पोहोचावं, दुपारी अगदी एक्झामच्या अगोदर का फार काही हेवी जेवण वगैरे कुणीही करू नका, लाईट काहीतरी खा जेणेकरून पेपरच्या दरम्यान तुम्हाला तुमचं बेस्ट देण्यासाठी जे तर एनर्जी राहील आणि फार छान पद्धतीनं तुम्ही परफॉर्म करू शकाल. सो वन्स अगेन विश यू ऑल द बेस्ट. आपल्याला काही पण प्रश्न असतील काही अडचणी असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर मी नेहमी शेअर करतो, आत्ताही सांगतो, 9371550200. आणि आपलं यूट्यूब चॅनल आहे ॲस्पायर एज्युकेअर, यालाही तुम्ही व्हिजिट करू शकता, सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून या परीक्षेनंतरसुद्धा पुढचे जे काही अपडेट्स असणार आहेत, राऊंड्स असणार आहेत, फॉर्म भरले जाणार आहेत, रजिस्ट्रेशन्स होतील, ह्या सगळ्या गोष्टी टाईम टू टाईम या ॲस्पायर एज्युकेअर या यूट्यूब चॅनललासुद्धा हे व्हिडिओ अपडेट केले जातात, तेही तुम्हाला पाहता येतील आणि निश्चितपणे तुमचं चांगलं करिअर घडेल. विश यू ऑल द बेस्ट वन्स अगेन. थँक्यू.